पण यामध्ये आपण म्हणालात की तुम्ही किती पाठच्या रांगेत होते, बरं. अरे तुम्ही काल बोलले ना, असं काय करताय. आता नीती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो दादा, तुम्हालाही माहित आहे सगळं, तिथे किती महत्वाची बैठक असते. मी त्या ठिकाणी काय काय मुद्दे मांडले हे जर तुम्ही जर काल सांगितले असते तर बरं वाटलं असतं. टीका करताना तेही थोडं बोलले असते, बाबा नाही नाही मागे उभं राहायला पण त्यांनी आपल्या राज्यासाठी हे मागितलं ते मागितलं, हजारो कोटी रुपये आपल्याला तिकडे त्यांनी देऊ केलेले आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस मी राष्ट्रपतीचा काल बोललो, मी राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेस मी तर पहिल्या रांगेत होतो, आता फोटो काढायच्या तिसऱ्या रांगेत असलो याचं कमीपणा वाटण्याची कारण नाही, कारण रांग महत्वाची नाही, काम महत्वाचं आहे ना. काम तेच ना. आणि तुम्हाला सांगतो मी, आणि कसं आहे फक्त बघा, एवढी नोंद घ्यायला तुम्ही पाहिजे, सांगता शिवाजी महाराजांचं, शिवाजी रांग ही विधानसभेच्या या सभागृहातही महत्वाची नाही, कामच महत्वाचं आहे, कामच हे पण सगळ्यांनी महत्वाचं आहे, लक्षात काम ठेवा, महत्वाचं आहे, आमचा त्रास कमी त्यामुळे होईल. ते एक्सेप्ट काय मा असं थोडीच आहे. आणि कसं आहे याच्यामध्ये, तुम्ही नेहमी सांगता दिल्लीला, अरे बाबा आता दिल्लीला तर तुम्ही पण जात होते ना, सगळे जाताना दिल्लीला असं काय करता. आणि शिवाजी महाराजांचं ते मोगलांचा जमाना होता, आता जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी देशाचा डंका पूर्ण जगामध्ये पिटवलेला आहे. आता बघा इंदिरा गांधींचा मी फॅन होतो, त्यांनी चांगलं काम केलं, डॅशिंग होत्या सगळं होतं. आणि आता जे आता मोदी साहेबांनी बघा, मला सांगा ते कुठला आपला तो प्रधान राष्ट्रपती त्यांना इकडे घेऊन आले होते इथं आपल्या देशात, ट्रम्प. ट्रम्प आता कशी दोस्ती आहे त्यांची, एकदम असं धरून चालतात. ते जो बायडन म्हणजे एवढं कधी बघितलं होतं तुम्ही? अमेरिका महासत्ता, आणि आता ही महासत्ता आपला देश बनणार आहे, तुम्हाला काय त्रास आहे? आता अशा माणसाला भेटायला जाणं, तिथे रांग काय बघायची आहे? बिलकुल नाही, आपल्याला काम बघायचं आहे. आणि आपल्या राज्याला जेवढं काय त्यांनी सांगितलंय, आगे बढो, कृषी में, एज्युकेशन में, हेल्थ में, जो चाहिए करो, पूरी तरह 100 दिन का प्रोग्राम बनाओ, एक पैसा कम इधर यहाँ से पैसे की कोई कमी नहीं होगी. आता तिकडे जायला नको. तुम्ही सांगता दादा बोलतात रोज तिकडे, कोण बोलतो तिकडे ऑफिस काढलंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी. अरे मी कशाला जातो, आता ओबीसी भुजबळ साहेब इकडे आहेत, 3 वेळा मी गेलो तिकडे, मी आणि देवेंद्रजी. ओबीसीला तिथल्या सगळ्यांची बैठक घेणं, त्या सगळ्यांशी काही गोष्टी केल्या बोलणं, सगळ्या चर्चा करणं, त्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळाला की नाही? आता तुम्ही सांगता चाललंय फक्त, ते काय खाते वाटपासाठी नव्हतो गेलो, तेव्हा खाते वाटप नव्हतंच. त्यामुळे हे जरा समजून घ्या, चांगलं काम त्याला चांगलं म्हणा. आता बाळासाहेबांचे काय स्वप्न होतं कश्मीर, ते बाळासाहेब आमचे म्हणायचे एक दिवस मला प्रधानमंत्री बनवा, मी 370 कलम हटवून दाखवतो, बरोबर राम मंदिर बांधलं पाहिजे. अरे बांधलं ना त्यांनी, 370 कलम हटवलं की नाही? कसं सगळ्यांना बंद, एक तरी झालं का हू का चू, 370 कलम हटवलं ना. आता त्यांचं काय, आपण मी जे चांगलं काम करतील देशभक्तीचं, देशाला वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधामध्ये जे करतील त्यांच्याकडे जाणं काही चुकीचं आहे?